वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुमच्यासोबत ना माझी सायंकाळ ते रात्री झोपेपर्यंतची जी रुटीन आहे ती शेअर करणार आहे त्याआधी बघा तुम्ही ना हा पुढचा आता व्ह्यू बघणार आहे ना खरं तर मला एवढं ये हसायला येत होतं आणि आता तुम्ही पण बघा मी ना रोज सकाळी आणि सायंकाळी जे आहे म्हणजे दहा दहा दा, दहा ते पंधरा मिनटं जे आहे एक्सरसाईज करते मी मागच्या एका व्हिडिओवरही तुमच्यासोबत शेअर केलं होतं पण आज ना माझ्यासोबत पी आय होती म्हणजे ती असते सायंकाळच्या वेळेला माझ्यासोबत पण काय होतं ना मग ती मला बघते आणि मग ती मला फॉलो नाही करत ती टी व्हीवर लावते आणि लहान मुलांचं योगा वगैरे लावते आणि मग जम्पिंग जॅक्स हे ते जे असतं मस्त म्युझिकसोबत करते ती पण आज ती मला फॉलो करत होती आणि एक जी स्टेप होती ना स्टार्टिंगची ती तिला काही जमतच नव्हती मी एवढं असती ना म्हणजे मी एक्सरसाईज करून मी जेवढं जमलेली नव्हती ना तेवढं मी तिच्या जे दिना त्या पाहून पाहून दमली होती आणि मुलांना असं छोटा छोटा आनंद फार जास्त देऊन जातात चला आता हे साईडला ठेवूया आणि मला अपेक्षा आहे की माझी एक्सरसाइज बघून तुम्हीही थोडंफार जे आहे हालचाल करायला सुरुवात केलेली असेल स्वतःला मेंटेन ठेवायचंय वजन कमी करायचंय किंवा तुम्ही जसे हात तसं राहायचं आहे किंवा थोडं बाहेर आलेलं पोट कमी करायचंय तर थोडी तरी सुरुवात करावीच लागेल आणि मी गेले आता वीस एक दिवसापासून कंटिन्यू साय सकाळ सायंकाळ जे आहे स्वतःवर जरा लक्ष देते दहा ते पंधरा मिनटं काढते आणि ही जी दोन चारच एक्सरसाइज यांनाच रिपीट जे आहे ते करत असते आज जरा तुळशीला ना मी जरा लवकरच लावला कारण आज होती महाशिवरात्री आणि याचा जो, जो सकाळचा व्लॉग होता मी ऑलरेडी तुमच्यासोबत जे आहे रुटीनमध्ये शेअर केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि आमच्या इथे ना शंकराची मूर्ती आहे मी एक दोन वेळा माझ्या व्हिडिओमधून दाखवली आहे तर ती घरापासून अगदी जवळच असल्यामुळे तिकडे काहीतरी प्रोग्राम चाललेला होता आणि त्यामुळे जे मस्त असं भजनांचा आवाज जो होता तो येत होता म्हणून म्हटलं चला आपण हे लवकर दिवाबत्ती करून घेऊया आज लवकर जेवणाला सुरुवात जी आहे मी पौणे सात वाजता जेवणाची सुरुवात जी आहे ती केलेली आहे आणि माझं उपवास वगैरे जास्त नसतो म्हणजे मी जास्त उपवास पकडत नाही मी जे रेग्युलर म्हणजे आपली जे हरता जी हरतालिका जी वाटतं सावित्री पौर्णिमा असते किंवा मग एकादशी नाहीतर मग महाशिवरात्री हे एवढे उपवास जे असतात ना माझे एवढेच असतात मी याच्या व्यतिरिक्त जास्त उपवास करत नाही लहानपणी मी भरपूर उपवास केले म्हणजे मम्मी जे जे उपवास करायची ना ते सगळे चतुर्थी हे ते सगळे उपवास मी तिच्यासोबत करायची अगदी म्हणजे हरतालिका मी तिसरीपासून पकडते आणि हरतालिका असा उपवास आहे म्हणजे की तो पूर्ण फळांवर राहावा लागतं आणि तेव्हा कसं होतं लहानपणी एवढं जास्त लक्ष नसायचं की खेळण्यात लक्ष असायचं त्यामुळे भूक वगैरे एवढं काही लागायची नाही आणि ते उपवास झाले म्हटलं आता बस आता जेवढे आहेत जे रेग्युलर करावे लागतात तेवढेच करूयात आणि आज जे आहे ना मी इथे जी लोकी असते ना तिचे पराठे बनवणार आहे तर लोकी किसताना ना खरं म्हटलं ना तर हात खूप जास्त दुखतात पण मी तुम्ही बघितलं असेल जी आपण अद्रक वगैरे किसण्याची जी अ... घिसणी असते ना मी त्याच्याने त्याला जे आहे ना त्याच्याने किसून टाकलं कारण काय होतं ना की आपण जी रेग्युलर किसनी यूज करतो ना तर त्याच्याने ना खूप जास्त जोर लावा लागतो म्हणजे तिचं जे शार्पनेस असतो तो कमी झालेला असतो पण जी ही अद्रकवाली असते ना ही खूप बारीक आणि शार्प असते त्यामुळे लवकर होऊन जातं अगदी थोडी हार्डवाली जरी आपल्याकडे लोकी असली ना तर तो दुधी भोपळा तुम्ही कितीही हार्ड असू द्या कडक असू द्या जाड असू द्या तरीही या जे आहे ना याच्याने खूप लवकर फास्ट फास्ट आपली जी आहे किसून होऊन जाते तर तुम्हाला पण जर असं दुधी किसण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही एक वेळा हे ट्राय करून पहा आणि काय होतं ना की दुधीमध्ये खूप जास्त पाणी असतं आणि मग आपण काय करतो डायरेक्ट पीठ वगैरे टाकलं तर पातळ होऊन जातं आणि मग लाटायला खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे काय करायचं आधी त्याचा जेवढा ज्यूस तुम्हाला जो आहे जास्त म्हणजे थोडा काढून ठेवायचा वाटीमध्ये आणि जर तुम्हाला नंतर पीठ वगैरे टाकल्यानंतर भिजवताना जर तुम्हाला पाण्याची गरज पडली तर मग हाच जो रस तुम्ही काढून ठेवला आहे ना दुधीचा हाच त्याच्यामध्ये टाकवायचा म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा पाणी जे आहे ते लागत नाही आणि काढून ठेवलेलं असतं म्हणून काय होतं ना की मग आपलं जे पीठ भिजवताना ते जास्त जे असतं ना पातळ पण होत नाही सो आणि मी आता तव्यावर जे होतं ना लगेच ठेच्यासाठी मिरची वगैरे भाजून जी ठेवली होती म्हणजे त्याच तव्यावर लगेच गरम असेल लगेच माझा पराठा बनवायला सुरुवात होईल आणि तेवढी गॅसची थोडी बचत होते आणि झटपट तवाही तापतो महत्त्वाचा आणि आता साईडला जे आहे मी कढी बनवते कारण कढी ही होतेच नेसेसरी असते ठेचा म्हणला म्हणजे सुकं सुकं खाण्यापेक्षा थोडी कढी पाहिजे साईडला म्हणून जे आहे कढी बनवून घेते आणि त्या ठेचा मी आज नॉर्मल बनवणार आहे फक्त फक्त जे आहे भाजून घेतलं मस्त तव्यावर आणि त्यामध्ये जिरं वगैरे टाकून थोडी कोथिंबीर वगैरे टाकून जे आहे असा ठेचा बनवायचा आजचा प्लॅन आहे नाहीतर मागच्या वेळेस तुमच्यासोबत एक रेसिपी रेसिपी जी होती ना ती शेअर केली होती बघा छान परतून घ्यायचं कांदा वगैरे टाकून तोही छान असतो पण मी आज नॉर्मल बनवते कारण त्याला थोडा अजून वेळ लागतो आणि लवकर जेवायचं आहे मला आज म्हणून जे आहे लवकर बनवून मोकळं होते कढीसाठी मी इथे नॉर्मल जे आहे मिरची थोडं अद्रक आणि कढी बनवताना ना त्यामध्ये जे आपले त्या मेथीचे दाणे असतात ना ते जसे आपण राई तडकवतो ना तेलात तसे मेथीचे चार पाच दाणे पण टाकायचे त्याची पण खूप छान चव येते आणि जे आहे लसूण वगैरे कापून ते फटक्यात जे आहे परतून घेतलं तेलामध्ये थोडं त्यामध्ये जिऱ्याचं पावडर धन्याचं पावडर हळद टाकली आणि मी हे ना दही आणि डाळचं पीठ जे असतं ना त्याला छान मिक्स करून घेतलेलं होतं आणि ते यामध्ये घातलं जर तुमची दही आंबट नसेल ना तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कडी थोडी आंबट बनवण्यासाठी ना त्यामध्ये जे लिंबू पावडर असतं ना त्याचे चार पाच दाण्यांचा यूज करू शकतात पण माझी इथे दही व्यवस्थित जी होती आंबट होती त्यामुळे काही गरज नाही पण बऱ्याच वेळा होतं असं की आपली दही आंबट होतच नाही किंवा आपण रात्री तिला मुरवायला ठेवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी लगेच एवढी आंबट होत नाही आणि मग लगेच आपण यूज केली मग तेव्हा आपल्याला आंबटपणा पाहिजे तर मग लिंबू पावडरचा यूज जो आहे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आता पहा मी इथे भिजवायला घेतले आणि जसं जसं मला इथे पाण्याची गरज पडेल मी तसं तसं जे आहे जे मी दुधीचं पाणी काढून ठेवलं होतं ते मी यामध्ये घालणार आहे हा जो खेळ असतो ना किचनमधला काही गोष्टींमधला हा मुलांना खूप जास्त इंटरेस्ट आणणारा असतो जसे शेंगदाण्यांचं जे आहे ना टर्फलं काढण्याचं काम आणि जसं पियाला म्हणजे जेव्हा कधी मी तिच्यासमोर जास्त जे आहे करून कारण मी हे करून ठेवत असते थे माझे शेंगदाणे भाजून वगैरे जे असतात ते ठेवलेले थे थे असतात जेणेकरून आयत्या वेळेला असे जे आहे फजीती होणार नाही पण आज होतं ना तर ती इथे करत बसली होती आणि शांत निवांत मस्त करत होती अगदी एक एक जे होते ना तिचं निवडण्याचं काम इथे चाललेलं होतं आणि मी लगेच जे आहे इथे पराठा बनवायला घेतला आणि सो तिच्यासोबत गप्पा करता करता जे आहे ना माझं काम पण म्हणजे कुठे होऊन जातं ना असं कोणीतरी असलं सोबत ना तर काम खूप जास्त इझी होऊन जातं नाहीतर काय होतं की हे दररोजचे कामं असतात स्वयंपाक करा तेच चपातीचं पीठ भिजवा लाटा शेका हे जे काम करण्यामध्ये ना कधीतरी म्युझिक बरं वाटतं पण नेहमी आपण म्युझिक लावून तर नाही म्हणजे स्वयंपाक करू शकत ना प्रत्येक वेळी सा, सकाळी सायंकाळी काहीतरी चेंज असण्यासाठी मग कधीतरी पिया माझ्यासोबत असते तर मग तो एक छान वेळ असतो ना तो लगेच निघून जातो कळतच नाही कुठे काय झालं कारण तिची बडबड कधी संपतच नाही तिच्याकडे खूप टॉपिक असतात स्कूलचे असो याचे असो म्हणजे तिला आठवण नसतं की मी हे सांगून झालं आहे की नाही म्हणून ती चार वेळा रिपीट करते पण आपण हे इंटरेस्ट घेऊन ऐकायचं शेवटी मोठी झाल्यावर तिला कळेल की अरे आपलं हे सांगून झालं आहे अजून तिचं एज नाही आहे एवढं सगळं लक्षात ठेवण्याचं की माझं हे सांगून झालं आहे बऱ्याच वेळा वैतागही वा येतो गागंबाई झालं तुझं किती वेळा सांगून झालं आहे पण तरीही असो मज्जा असते ती पण एक कुठल्याही गोष्टीला आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मज्जा केली तरच जे आहे लाईफ आनंदी होत असते आणि शेवटी इथे करता करता जे आहे माझं मस्त काम पण होतं आहे गप्पाही मारून होत आहे Música आपले म्हणजे आपल्या ज्या गोष्टी असतात ना था 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 ते मुलं किती फॉलो करतात ना याचं एक छोटंसं एक्झाम्पल मी आता तुम्हाला देते आपल्याला वाटते की मुलांचं काही लक्ष नसतं पण बघा प्रत्येक गोष्टीवर ते आपल्या समोर आहेत ना तर त्यांचं लक्ष असतं त्यांच्या हातात मोबाईल असला ना तरीही आपण काय बोलतो ह्या गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं मी ना नेहमी असं शेंगदाणे जे असते ना कोपऱ्यात जाते आणि तिथे त्यांचं टर्फलाईन असं उडवून काढून देत असते आणि पिया मला हे बघत असते पण तिला मी जे आहे हे करताना पहिल्यांदा बघितलं खरं तर मला एवढं आश्चर्य होत होतं की ही कधी शिकली मी हिला शिकवलं पण नाही आणि म्हणजे किती ना मुलं किती ॲब्झॉर्ब त्यांचं लगेच लक्षात राहत असतात गोष्टी आणि तिने सगळे शेंगदाणे ना एकटीनेच निवडून काढले अगदी म्हणजे काही शेंगदाणे इथे जे डब्यात टाकले त्यामध्ये एकालाही टर्फलं नाही इतकं तिने व्यवस्थित जे आहे क्लीन केलेलं आहे जेवण छान झालेलं आहे पण त्यानंतरचं जे कंटाळवाणं काम असतं ना ते म्हणजे भांडे घसायचं किती वेळ असं वाटतं ना आपल्याला की इतकं मस्त जेवण केलं आहे आपण आणि आता निवांत बसावं पण असं होत नाही प्रत्येक वेळाचे हे भांडे डोळ्यासमोर फिरत असतात आणि मी ट्राय करते की प्रत्येक दिवशी जे आहे ना म्हणजे काही रिझन नसेल पाणी नाही आहे लाईट नाही आहे असं रिझन सोडून ना मी कधीही भांडे उरू देत नाही मी रात्रीच क्लीन करते आणि त्यामुळे मला असं वाटतं की मग किडे वगैरे घरामध्ये जे फिरणारे असतात ना ते होत नाही क्लिनिंग आपली प्रॉपर असली ना मग काही प्रॉब्लेम नसतो आणि आणि एक दुसरा अजून एक याचा पॉईंट असा असतो की तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून जर तुम्हाला लगेच टिफिन वगैरे बनवायचं आहे किचन व्यवस्थित क्लीन असला ना तर खूप धावपळ होत नाही त्यामुळे मी रात्रीच सगळं आवडून ठेवते नाही तर मग बरेच भांडे असतात कारण सकाळ संध्याकाळ आपण तेच यूज करतो आणि ते पाहिजे असतात त्यामुळे भांडे घसणं हे खूप जास्त गरजेचं होऊन जातं माझ्यासाठी कारण मी खूप जास्त लवकर उठत नाही माझं पूर्ण व्यवस्थित जे आहे एक दीड तासामध्ये काम झालं पाहिजे मी असंच वेळेवर जे असते ते उठत असते भांडे घसण्याआधी ना मी सगळ्या किचनवर जो होता ना स्प्रे मारून ठेवला होता जेणेकरून जे काही कट कडक वगैरे हार्ड असतं ते सगळं तेलकट वगैरे सगळं निघून जातं आणि भांडे जसे घसून झाले की वायपरने नुसतं वाईप करायचं काम असतं आणि जर दररोज आपण अशा पद्धतीने किचन सकाळ सायंकाळ जे आहे क्लीन केला ना तर डीप क्लिनिंग मग माझी महिन्यातूनच होते असं समजून घ्या तुम्ही गरज पडली तर मी जे आहे स्क्रबरने जे आहे ओटा जो असतो तो घसून काढते मीन वाईल पण असं मी जे आहे जे आहे डीप क्लिनिंग जे होते माझे महिन्यातूनच होत असते कारण दररोज जे आहे अशा पद्धतीनेच मी क्लिनिंग करून घेते गॅस पण अगदी कानाकोपरा मी क्ल क्लीन जो असतो तो करून घेते कारण कुठं ते काही उरलं ना आणि एक किडा घरात आला मग ते आटोक्यात येत नाही त्यामुळे ही जी सवय आहे ना ही लावून घेतली पाच मिनटं एक्स्ट्राचे लागतात मला पण काही हरकत नाही पण जो रिझल्ट असतो ना तो छान मनाला शांती देणारा असतो बऱ्याच वेळा ना मला एक कमेंट येत असते की हा जो छोटासा रॅक आहे ना म्हणजे भांड्यांचा आणि जो समोर तुम्ही बघता जिथे मी लिक्विड वगैरे ठेवलेला आहे तर तो जो आहे ना हे पण भांड्यांचा रॅक पण आणि ते पण ना मी लोकल असं दुकानात जाऊन घेतलेला आहे आणि तो चिटकवण्याचा नाही आहे जो तुम्ही सोप डिस्पेन्सर वगैरे बघता येते ते मी ना स्क्रूने टाईट करून घेतलं आहे कारण काय होतं की र हा म्हणजे आपण एकदम रफली जे आहे क्लीन करू शकतो जो आपण स्क्रूने टाईट करून घेतलं आणि चिटकवण्याचं जर घेतलं ना मग थोडा त्याला डाऊट असतो मग एकदम आपल्याला जे असताना अलगतपणे क्लीन करावं लागतं तर त्यामुळे मी स्क्रूनेच त्याला टाईट करून घेतलं होतं तिकडे आणि आमच्याकडे ड्रिल मशीन पण हो आहे त्यामुळे ह्या गोष्टी इझिली होऊन जातात आणि हा छोटा जो रॅक आहे भांड्यांचा यामध्येही मी अगदी व्यवस्थित भांडे रचून ठेवते म्हणून भरपूर भांडे त्यामध्ये मावतात आणि हे जे आहे ना आ, हे मी लोकल मार्केटवरूनच घेतलं होतं आणि खूप पूर्वी घेतलं होतं जसं आम्ही ह्या घरामध्ये म्हणजे शिफ्ट झालो ना इथे राहायला आलो तीन वर्षापूर्वी तेव्हा मी ते सोप डिस्पेन्सरचं तो रॅक तिथे लगेच जो आहे ना हँग करून घेतला होता आणि हा तर म्हणजे माझ्या मम्मीनेच मला दिला होता गावाकडून जो आहे ना तिथूनच तिने मला दिला होता भांडे ठेवण्यासाठी छोटासा होता आणि आय थिंक लोकल मार्केटमध्ये नाही त्यांना जो लग्न असतं ना लग्नामध्ये जो आहेर मिळतो ना पैसे वाजवून तर तिला तसा मी आलेला होता तो आणि मी घेऊन आली होती सो मग लोकल मार्केटमधूनच झाला ते तुम्ही भांड्यांच्या दुकानात जाऊन चेक करू शकतात इथे बघा माझं किचन मस्त छान नीट नेटकर्क क्लीन झालेलं आहे एकही काही नाही सकाळी उठून अगदी गडबड न होणारं जे किचन असतं ना ते माझं एकदम रेडी आहे जास्तीत जास्त पावणे नऊ वाजेपर्यंत माझं घरातलं सगळं काम आवरून झालेलं असतं कारण आम्ही लवकर झोपत असतो आणि जो एक्स्ट्राचा वेळ असतो ना मधला तर आम्ही ट्राय करतो की खाली जाऊन वॉक वगैरे करावा पण सध्या काही होतच नाही आहे कारण पाऊस चालू असतो आणि आजही अगदी बारीक बारीक पाऊस जो आहे तो चालू आहे त्यामुळे खाली जाऊन वॉक होणार नाही आहे आणि आम्ही हे पाहत होतो की ढग एवढे जोरात वाहत होते ना म्हणजे असं वाटत होतं की एवढा पाऊस पडणार आहे आणि तेच आम्ही इथे जेव होतो ना ते बघत होतो पण खरं सांगायचं ना तर आता मनातून अजिबात इच्छा नाही असं वाटतंय की पुढचे दोन दोन तीन दिवस तरी ना चांगलं मस्त ऊन पडावं आणि त्यानंतर परत पाऊस आला तरी चालेल पण एक दोन दिवसाची उन्हाची ना खूप जास्त गरज आहे आणि तेच आमची चर्चा चालली होती जर एवढे मोठे ढग एवढे फास्ट वाहताय जर पाऊस पडला तर किती जोरात पडेल हा आणि त्यानंतर जे आहे रेग्युलर रुटीन कपडे बाहेर वाळवर टाकलेले होते पण काही सुकले नाहीत म्हणून आता बेडरूममध्ये शिफ्ट करावे लागतील फॅन खाली जेणेकरून ते रात्रीमध्ये पूर्ण सुकतील आणि अशीच जी असते ना माझी रोजची मिळती जुळती जी असते ती रुटीन असते या व्यतिरिक्त काही वेगळं एवढं घरत नसतं आणि आता जे आहे सगळं काम आवरून झालं आहे थोडा वेळ गप्पा मारू आणि झोपू सो चला मग अशी ही रुटीन जी होती माझी तुम्हाला आवडलेली असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला जो आहे तो आवडलेला असेल अशी अपेक्षा करते आवडला असेल तर नक्की याला लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमधून सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन नवी असाल तर प्लीज मेक मेकश्युअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय